फ्रेंड्स, कर्नाटक गवर्नमेंट के गारंटी स्कीम में से एक स्कीम गृहलक्ष्मी के एक साल कंप्लीट होने पर वुमन एंड चाइल्ड डेवलपमेंट मिनिस्टर लक्ष्मी हेब्बाड़कर मैडम ने आप तमाम लोगों को दो गुड न्यूज़ यानी दो नए अपडेट्स दिए हैं गृहलक्ष्मी स्कीम के बारे में। अब वो दो नए अपडेट्स क्या हैं, चलिए इस वीडियो में जानते हैं। तो फ्रेंड्स, वेलकम टू मी वीडियो। अगर आपको कर्नाटका गवर्नमेंट के तमाम गारंटी स्कीम्स का अपडेट चाहिए तो मेरा चैनल ज़रूर सब्सक्राइब करके रखना, क्योंकि हर नया अपडेट आपको मिलता रहेगा। तो फ्रेंड्स, चलिए वीडियो शुरू करते हैं। सबसे पहले अपडेट लक्ष्मी हेब्बाड़कर मैडम ने ये दिया है कि जो जुलाई और अगस्त के पेंडिंग अमाउंट थे वो बहुत जल्द रिलीज़ कर दिए जाएंगे। जी हाँ, DBT के लिए अमाउंट पुश कर दिया गया है बहुत जल्द, यानी इसी हफ्ता या अगले हफ्ते के शुरुआत में जो है आपको जुलाई और अगस्त दो महीनों के पैसे एक साथ आने वाले हैं, ऐसा लक्ष्मी हेब्बाड़कर मैडम ने कहा है। जी हाँ, जुलाई और अगस्त के अमाउंट एक साथ आने वाले हैं गृहलक्ष्मी स्कीम के। चलिए देखते हैं इसके बारे में मैडम ने क्या कहा। ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ 11 ತಿಂಗಳ ಕಂತನ್ನು ಹಾಕಿದ್ದೀವಿ, ಇನ್ನು 2 ತಿಂಗಳು ಜುಲೈ ಮತ್ತು ಆಗಸ್ಟ್ದು ಇನ್ನೇನು ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ. ತಾಂತ್ರಿಕ ದೋಷ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕಂತಂದರೆ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ 25,268 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ನಾವು ಮನೆ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸ್ತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಇದು ಸುಲಭದ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. 1,000 ಕೋಟಿ 2,000 ಕೋಟಿ ಹಣ ರೈತರಿಗೆ ಸಬ್ಸಿಡಿ ಹಣ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಲಿಕ್ಕೇ 6 ತಿಂಗಳು 7 ತಿಂಗಳಾಗುತ್ತೆ, ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ 25,268 ಕೋಟಿ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಇಷ್ಟು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಶಭಾಷ್ಕಿರಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಾತಿಗೆ ನಾವು ಯಾವತ್ತು ತಪ್ಪವರಲ್ಲ. ಇನ್ನೆರಡು ತಿಂಗಳ ಹಣವನ್ನು ಕೂಡ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅವರ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ದೇಖಾ ಆಪ್ನೆ ಕೆ ಜುಲೈ ಔರ್ ಆಗಸ್ಟ್ ಕೆ ಪೆಂಡಿಂಗ್ ಅಮೌಂಟ್ ಥೆ ವೋ ಏಕ್ ಸಾಥ್ ಆನೆ ವಾಲೆ ಹೇನ್ ಡಿಬಿಟಿ ಕೆ ಲಿಯೆ ಪುಶ್ ಕರ್ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೇ. और कुछ टेक्निकल प्रॉब्लम्स अगर होंगे तो थोड़ा लेट होगा, क्योंकि साल में 25,860 करोड़ रुपए जो है लोगों के अकाउंट को ट्रांसफ़र करना है, टेक्निकल प्रॉब्लम रहता ही है. अगर टेक्निकल इश्यू हुआ तो थोड़ा देरी होगी, वरना सही वक्त पर जो है दो महीनों के भी अमाउंट आपके अकाउंट्स को आ जाएंगे. अब इसके बाद दूसरा अपडेट की बात करते हैं. दूसरा अपडेट ये है कि एक साल कंप्लीट होने पर गृहलक्ष्मी स्कीम के लक्ष्मी हेब्बाड़कर मैडम ने कहा है कि जो कोई भी गृहलक्ष्मी स्कीम के बारे में एक रील बनाएगा जिसमें उनको बताना है कि गृहलक्ष्मी स्कीम से उन्हें क्या बेनिफिट हुआ है, क्या फ़ायदा हुआ है, जो एक साल से गृहलक्ष्मी के अमाउंट लोगों को आ रहे हैं इससे लोगों को कितना फ़ायदा हुआ है, अगर इसके बारे में कोई रील बनाकर यूट्यूब, फेसबुक या इंस्टाग्राम पर अपलोड करेगा, जिस रील को भी ज़्यादा व्यूज़ होंगे उस रील वालों को जो है लक्ष्मी हेब्बाड़कर मैडम की तरफ से प्राइज दिया जाएगा, जिसे हम गृहलक्ष्मी रील्स कह रहे हैं लोग. उसके बारे में मैडम ने कहा है, चलिए सुनते हैं. ಇವತ್ತಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಮಹತ್ವಾಕಾಂಕ್ಷೆಯ ಯೋಜನೆಯಾದಂತಹ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನ ಜಾರಿಗೆ ತಂದು 1 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದ ಎಲ್ಲ ಯಜಮಾನಿಗಳಿಗೆ, ನನ್ನ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಗಳಿಗೆ ನಾನು ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಈ 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ ತಂದಿದೆ, ಈ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಬನ್ನಿ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ, ರೀಲ್ಸ್ ಮಾಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಯೂಟ್ಯೂಬ್ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ. ಯಾರು ಜಾಸ್ತಿ ರೀಲ್ಸ್ ಓಡುತ್ತೆ, ವ್ಯೂಸ್ ಸಿಕ್ಕುತ್ತೋ ಅಂತ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ಅಂತ ಯಜಮಾನಿಗೆ, ಅಂತ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಗೆ ನಿಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಬಾಳ್ಕರ್ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಬಹುಮಾನ. 1 ತಿಂಗಳು ಅಂದರೆ September 30th ನಿಮ್ಮ ರೀಲ್ಸ್ಗಳನ್ನು ಯೂಟ್ಯೂಬ್ಗಳಲ್ಲಿ, ಫೇಸ್ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ. ತು ಫ್ರೆಂಡ್, ದೇಖಾ ಆಪ್ನೆ ಕೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ರೀಲ್ಸ್ ಬಾರೇ ಮೇಡಮ್ ನೆ ಕ್ಯಾ ಕಹಾ ಹೈ ಯೇ ದೋ ನಯೇ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ ಆಪ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ. ಏಕ್ ಯೇ ಕೆ ಜುಲೈ ಆಗಸ್ಟ್ ಕೆ ಅಮೌಂಟ್ ಬಹುತ್ ಜಲ್ದಿ ಬಿಟಿ ಹೋಂಗೆ, ದೂಸ್ರಾ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ರೀಲ್ಸ್ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ. ತು ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇಸ್ ವೀಡಿಯೋ ಕೋ ಅಪ್ನೆ ತಕ್ ಮತ್ ರಖೇ, ದೂಸ್ರಾ ಶೇರ್ ಕರೇ, ಮೇರೆ ಚಾನಲ್ ಕೋ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರೇ, ತಾಕಿ ಹರ್ ಏಕ್ ಅಪ್ಡೇಟ್ ಆಪ್ಕೋ ಮಿಲ್ತಾ ರಹೇ. ಮಿಲ್ತೇ ಹೇ ಮೇರೆ ಅಗ್ಲೇ ವೀಡಿಯೋ ಮೇ ಏಕ್ ನಯೇ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕೆ ಸಾಥ್. ತಬ್ ತಕ್ ಕೆ ಲಿಯೇ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್.